मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वात देखणे अभिनेते म्हणजे रवींद्र महाजनी हे होते, पण जुलै 2023 मध्ये त्यांचं निधन झालं. आता त्यांच्या पत्नी माधवी महाजनी यांनी त्यांचे आत्मचरित्र चौथांक हे पुस्तक प्रकाशित केलंय. यात त्यांनी केलेल्या खुलास्यानुसार अभिनेते रवींद्र महाजनी हे पत्नीच्या चरित्रावर संशय घेऊन त्यांना मारहाण करत. अनेक वेळा तर ते त्यांच्या पत्नीला रात्री गाडीत बेदम मारहाण करून त्यांना एकटीला सुनसान रस्त्यावर सोडून निघून गेले होते. असाही धक्कादायक खुलासा माधवी यांनी त्यांच्या पुस्तकात पेज नंबर 71 ते 74 यामध्ये केला आहे. अभिनेते रवींद्र महाजनी यांनी पत्नीच्या चरित्रावर संशय घ्यायला सुरुवात कधीपासून केली तर याबद्दल माधवी यांनी सांगितलंय की एकदा माझ्या एका जुन्या मैत्रिणीशी गप्पा मारत होते. मी वरच्या मजल्याच्या आमच्या बेडरूममधून बोलत होते. जुन्या आठवणी निघाल्या तेव्हा तिने जरा चेष्टेने विचारलं की काय ग, अजून आठवतो का तो आपल्या शाळेतला मुलगा? त्यानं तुला प्रपोज केले होते, तुला पण तो बऱ्यापैकी आवडला होता. तेव्हा मी तिला हसून म्हटलं की हो, येते कधी कधी त्याची आठवण. जुन्या शाळेतल्या मैत्रिणी भेटल्या की विषय निघतो. हे सारं मी फोनवरून सांगत असतानाच माझी मुलगी रश्मी खालून वरती आली आणि म्हणाली, आई तू काय बोलतेस फोनवर? बाबा अगदी कान लावून खालच्या फोनवरून ऐकतायत. ती असं म्हणाली तरी मला काही त्यात विशेष वाटलं नाही. शाळकरी वयातली ती गोष्ट, या निमित्ताने बोलले इतकंच. मात्र नंतर माझ्या लक्षात आलं की ती इतकीशी गोष्टसुद्धा रवीला सहन झाली नाही. तो स्वतःच्या देखणेपणावर अत्यंत खुश होता. अनेक स्त्रियांकडून त्याला त्याचं अप्रिशिएशन मिळत होतं. चक्क हिरोच होता तो. आणि मी तर त्याच्या दृष्टीनं अगदी सामान्य. त्याच्यावरून जीव ओळून टाकणारी, त्याचे सारे गुन्हे माफ करून त्याच्यावर फक्त प्रेम आणि प्रेमच करणारी, दुसरं कुणी मला आवडणं वगैरे हे काय बोलतंच. कधी काळी का होईना, पण कोण मुलगा हिच्या संपर्कात आला होता? तेव्हापासून त्याचं बिनसल्याचं माझ्या लक्षात आलं. तसाही तो फार लवकर रागवत असे, पण त्यानंतर त्याने अंगावर हात टाकायला सुरुवात केली. कधी कधी तर इतकं चिडायचा की स्वतःचेच केस उपटायचा. मला म्हणायचा, तो कोण आहे, कुठं असतो ते सांग मला. आणि म्हणायचा, त्याच्याशी तुझं लग्न करून देतो मी. पण मला कळलं होतं कशात काही नसताना तो चांगलाच दुखावला होता. इतक्या क्षुल्लक गोष्टीला तो इतकं महत्त्व देईल असं मला अजिबातच वाटलं नव्हतं. पण त्याचा युगो दुखावला होता एवढं खरं, असा खुलासा माधवी यांनी त्यांच्या पुस्तकात केलाय. पण यानंतर माधवी यांनी त्यांचे पती अभिनेते रवींद्र महाजनी यांच्याबद्दल अजूनच खूप धक्कादायक खुलासे केले. यात पुढे माधवी म्हणाल्या, त्याचा तोल कशावरून जाईल सांगता येत नसे. घडीघडी त्याचे मूड बदलत खदखदून हसणारा रवी पुढच्या अर्ध्या तासानंतर माझ्या अंगावर धावून येई. एकदा आम्हाला माझ्या नंदेकडे जायचे होते. आम्ही खाली डायनिंग रूममध्ये गेलो, साबुदाण्याची खिचडी खाली. वरती येऊन तयार होण्यासाठी तो डोक्यातून शर्ट काढत होता. त्याला निघेना, मी पुढे झाले. बरीच झटपट करून तो शर्ट एकदाचा अंगातून निघाला. आम्ही दोघेही त्यावेळी हसत होतो. त्यानंतर काही काळ तो गप्प झाला. मग त्यानं अचानक माझे केस धरून जोरात ओढले. असह्य वेदना झाल्या. तो ओरडला, काय घातलं होतंस खिचडीत? शर्ट का नव्हता काढता येत मला? तुला काय वाटतं, म्हातारा नाही झालो मी? तो अशीच बडबड करीत असताना आम्ही निघालो. गश्मीरच्या मुंजीचं आमंत्रण द्यायला मुंबईला निघालो होतो. खरं तर आनंदाचा प्रसंग, पण त्याचा मूड आता गेलेला होता. समजूत काढण्याचा मी पुष्कळ प्रयत्न केला. आत्ताच तर आपण चांगल्या मूडमध्ये होतो, अचानक काय झालं तुला? आपण दोघे आता हसत होतो असं आठवून दिलं. पण त्याचा संताप अनावर झाला होता. गाडी थांबून मला तो गाडीतच मारू लागला. तो एवढा आडदांड, त्याच्यापुढे मी अगदीच बारकुळी. मी मार खात राहिले. त्यानंतर तो अत्यंत आर्वाच्य भाषेत शिव्या देऊ लागला. अखेरीस मला सारं असह्य होऊन मी म्हटलं, मी उतरते इथे, गाडी थांबव. त्यानं ताबडतोब गाडी थांबवली. रात्रीचे 11:30-12 वाजले होते. त्याला क्षणभरही वाटलं नाही की इतक्या रात्री ही एकटी कुठे जाईल, कशी जाईल. मी गाडीतून उतरताच तो गाडी पुढे घेऊन गेला. दुखऱ्या मनानं रस्त्यावर उतरल्यावर मी आजूबाजूला पाहिलं. रस्त्यावर नाव होतं ह रा महाजनी मार्ग, कालगती बा, ह रा महाजनी माझे सासरे. अशा सुसंस्कृत स्त्रियांच्या बाबतीत इतकं सुधारणावादी असलेल्या विद्वान माणसाच्या मुलाने आपल्या बायकोला बेदम मारलं होतं आणि अपरात्री तिला एकटीला सुनसान रस्त्यावर सोडून तो निघून गेला होता. हातात काही पैसे नाही. दुखवलेल्या शरीरानं आणि दुखवलेल्या मनानं मी बांद्र्याच्या दिशेने चालत राहिले. रात्री कधीतरी ननंदेकडे पोचले. रवी त्यांच्याकडे अर्थातच पुष्कळ आधी पोचला होता आणि गाढ झोपला होता. सासरचे सर्वजण मला समजून घेत होते. माझ्याशी नेहमी ते चांगले वागले. हे सारं अशा प्रकारे पहिल्यांदाच घडलं. तोपर्यंत त्यानं माझ्यावर कधीही हात टाकला नव्हता, कधी वाईट बोलला असंही नाही. पण ही त्याच्या पुढच्या वाईट वागण्याची सुरुवात होती असं आता वाटतं. एकदा माझे ननंद, तिचे यजमान आणि आम्ही दोघे बाहेर जेवायला गेलो. गप्पा मारत छान जेवण झाले. आम्ही दोघे थोडे पुढे आणि मागून ते दोघे असे आम्ही तेथून निघालो. रवीला काय झालं कळलं नाही.
तो अचानक रस्त्यातच मला मारू लागला. आमचं काही भांडण झालं नव्हतं, वाद नाही. त्यानं थेट मारहाण सुरू केल्यावर आम्ही गोंधळून गेलो. माझी ननद आणि तिचे यजमान यांनी मध्ये पडून माझी त्याच्यापासून सुटका केली आणि आम्ही घरी आलो. येताना त्या दोघांना घरी सोडलं. पुढे आम्ही निघाल्यावर पुन्हा त्याची मारहाण चालू झाली. याही वेळी मी पुन्हा गाडीतून मध्येच उतरले. त्यांनाही गाडी थांबवली. तिथून रवीनं सुरू केलेले बांधकाम स्वरूप पार्क नावाचं कॉम्प्लेक्स होतं, तिथं मी गेले. वॉचमॅन ओळखीचा होता, त्यानं मला एका फ्लॅटचं दार उघडून दिलं. बांधकाम अजून पूर्ण झालेलं नव्हतं, फक्त भिंती आणि दारं खिडक्या झालेली होती. वॉचमॅनने तिथली एक जुनी कॉट मला दिली. मी त्यावरच रात्र काढली. सकाळी उठून घरी गेले. असा धक्कादायक खुलासा माधवी यांनी त्यांच्या चौथा अंक या पुस्तकात केला आहे.